चालू आहे असं बोललं जातं. यामध्ये 6 मंत्र्यांनी शपथविधी घेतलेल्या मुख्यमंत्री महोदयांच्या शपथविधीनंतर, त्यामुळे 6 मंत्र्यांकडेच या सर्व खात्यांचा कार्यभार दिलेला आहे. मी मगाशीच म्हणालो की मंत्रिमंडळ विस्तारानंतर अंतिम खाती जी राहतील त्याप्रमाणे प्रत्येक मंत्री काम करेल. सर, हिंदी में जाना चाहेंगे. मंत्री सर्व खात्यांचे प्रमुख असतात, त्यामुळे मुख्यमंत्री सर्व खात्यांचे प्रमुख असल्यामुळे राज्याचा प्रमुख म्हणून सर्व खात्यांवर अंकुश ठेवणं, सर्व खात्यांचा कारभार जो काही व्यवस्थित चालवण्याचं काम मंत्री करतात, परंतु त्यांचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतो. सर, महाराष्ट्र नागरिकता दुरुस्ती विधेयक केंद्राने जे मंजूर केलेलं आहे त्याच्यामध्ये राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आलेला आहे का? या बाबतीमध्ये राज्यसभेमध्ये शिवसेनेची भूमिका मांडलेली आहे खासदारांनी, की या बिलमध्ये काही मुद्दे शिवसेनेच्या वतीने रेस केले होते, त्या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका किंबहुना स्पष्टता यावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेची होती, आणि त्यामुळे त्याची स्पष्टता न झाल्यामुळे राज्यसभेमध्ये वॉकआउट केलेला आहे. या बाबतीमध्ये राज्यामध्ये या सर्व जे काही सिटीजन अमेंडमेंट बिल आहे, कॅब, या बाबतीत जे काही धोरण, जी काही भूमिका घ्यायची आहे ते राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी घेतील. या राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार, महाराष्ट्र विकास आघाडीचं स्थापन झालेलं आहे, हे बहुमताचं सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सरकारचा कारभार सुरू आहे, आणि नक्की या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदय या 3 पक्षाच्या प्रमुख लोकांशी चर्चा करून विश्वासात घेऊन नक्की योग्य तो राज्याच्या हिताचा निर्णय घेतील. कारण महाविकास आघाडी जी आहे स्थापन झालेली, आणि आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केलेला आहे, आखलेला आहे, आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून या राज्याचा कारभार आखला जातो आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली. आणि या राज्यामध्ये राहणारे जे काही जातीपातीचे लोक आहेत, जे सर्व धर्मीय, सर्व जाती, सर्व